शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं थंड हवेचं हे ठिकाण. डोंगराच्या माथ्यावर वसलेलं रान म्हणून ह्याचं नाव माथेरान. निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं हे छोटंसं गाव 1850 मॅलेट नावाच्या एका गोऱ्या साहेबाच्या नजरेस पडलं. गिरीभ्रमणाचा छंद असलेल्या या ठाण्याच्या कलेक्टरला हे गाव एवढं आवडलं की त्याने तिथे स्वतःसाठी एक घर बांधलं. नंतर हळूहळू इतर इंग्रज आणि मग धनाढ्य पारशी लोकांनी इथे बस्तान बसवलं आणि स्थानिक लोकांना उदरनिर्वाहाचं साधन मिळालं. या माथेरानचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणतंही वाहन नेण्यास मज्जाव आहे. घोडे आणि हातरिक्षा हीच इथली दळणवळणाची साधनं. खरं तर असली चामड्याच्या वस्तू आणि निरनिराळ्या प्रकारच्या चिक्क्या बनवून विकणं हे इथले व्यवसाय. पण तरीही सध्याच्या घडीला इथे येणाऱ्या पर्यटकांच्या जीवावर इथली बहुतांश घरं चालतात. इथे कोणी आपल्याला वेगवेगळ्या पॉइंट्सची सफर घडवणारा घोडेवाला असतो, तर कोणी हातरिक्षावाला, कोणी तुमचं सामान डोक्यावर घेऊन लाल मातीच्या वाटा तुडवणारा हमाल असतो, तर कोणी सनराईज बघायला जाण्यासाठी सुहास्य वदनाने तुमच्या हॉटेलच्या रूमची बेल वाजवणारा वेटर असतो. अदमासे 5,000 लोकवस्ती असलेलं हे गाव जरी छोटं असलं तरी इथल्या लोकांची मनं मात्र डोंगरा एवढी मोठी आहेत. आपल्यासारख्या पर्यटकांच्या सेवेसाठी इथला प्रत्येक जण झटत असतो आणि आपण पर्यटक 4-8 दिवस ह्या माथेरानमध्ये येऊन धमाल मौजमस्ती करून ताजेतवाने होऊन पुन्हा आपल्या धकाधकीच्या जीवनात परतायला तयार होतो. ह्या 4-8 दिवसात आपली सेवा करणारे इथले स्थानिक लोक पुन्हा विस्मृतीच्या पडद्याआड जातात. त्यांच्या जीवनात काय चाललं असेल याचा आपण कधी विचारही करत नाही, किंबहुना असा विचार आपल्या मनाला शिवतही नाही. तर अशा या माथेरानमध्ये बाबू पवार नावाचा एक घोडेवाला आहे. त्या घोडेवाल्याची मुलगी तेजू आणि तिची मैत्रीण वॅनिला यांची ही गोष्ट. ये तुझा डब्बा दप्तर मंदी ठेव आणि यो बाबांचा. बाबा तुला सनराइज पॉइंट वर भेटतील, त्यांच्याकडे दे. आणि समजा ते भेटले नाही तर रफिकच्या असतील, त्यांच्याकडे दे. अगं आई, तू रोज रोज मला हेच सांगते. बरं मी जाते. तुला रोज रोज मी हे बी सांगते, जाते म्हणायचं नाही, येते म्हणायचं. म्हणून बरं येते. आता सोडशील तर येऊ ना. अगं दडपडते कशाला, हळू जा, धावू नको. धावले नाही तर वारीला खेळायला नाही मिळणार. आई तू रोज तिला बाय म्हणतेस आणि रोज मला शाळेला उशीर होतो. हो मी रोज तुला सकाळी उठायला सांगते, ते उठत नाहीस. चला पटपट आवरूया, आंघोळ कर, डब्बा भरते मी तुझा. हे
ए तेजू बिटिया इकडे ये. चाचा बाबा नाही आले अजून? अभी नाही, एकदम आलसी कस्टमर मिला आहे बाबू को. सकाळी 6 वाजता गेला होता त्यांना आणायला, तर उठला पण नव्हता. आता येईल बाबू त्यांना घेऊन सनराईज बघायला, सनराईज झाल्यावर. हा डबा आहे बाबांना आल्यावर. सलाम अलैकुम शहनशाह. गुड मॉर्निंग मुमताज, हाऊ आर यू? तू आता यांना इंग्रजी शिकवणार का? मग का नाही, माझी वॅनिला शिकते तर तुमचा शहनशाह आणि मुमताज का नाही शिकणार? चला चला मी निघते, माझी वॅनिला वाट बघतीये. तू और तेरी वॅनिला दोनों बिलकुल पागल है. तू धाव, मी नाही थांबणार. कशाला धावते एवढी, शाळेला वेळ आहे अजून. माहितीये ग, मी वॅनिला साठी धावतीये. मग जा तू धावत, मी येते माझी माझी. सकाळपासून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते इथं, आणि एक दिवस नाही, दोन दिवस नाही, रोज रोज तेच. मग आहेच आमचं प्रेम ना तस. तेजू अगं, शाळेची वेळ झाली, चल आता. तू जा तेजू, शाळा भरली आहे, जा जा. हे काय आहे, दिवसभर लाल मातीत बोलून बोलून नुसती लाले लाल होते. काय ते वॅनिला सगळे म्हणते अशी कशी दिसते? आपण गोल गोल दिशायला हवं की नाही? मग तेजू, शाळा भरली, आज जा, नाही तर मोठ्या बाई ओरडतील, आणि मग या वॅनिला बरोबर तुला बी लाल मातीतच लोळावं लागेल दिवसभर. जाते रे दादा. हा तेवढा टॉवेल फक्त तिकडे वाळत टाकशील? हा मी टाकतो. भारत माझा देश आहे, चला जा लवकर. बाय बाय. चला 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 चला, मी येतो बघ. तिला ए आली माग तुझ्या. बसा मुलांनो बसा. शांत बसा रे मुलांनो. हे तेजश्री पवार, या वॅनिला तुझी करवली म्हणून पाठवणार आहे तुझ्या लग्नात मी. हा बस बस बस, शांत बसा शांत बसा. चला पुरे झाले गंमत, पुस्तकं काढा मराठीची. बस बस बस, हो हो हो.
हाँ ये देखो साहब, ये इधर से जाने का, उधर और लोग होंगे, अभी सनराइज तो ऊपर आ गया होगा, देख लो। जो सनराइज तो थी गयो, क्या भाई साहब हमें लेट हो गया। मैंने बोला था मैडम आपको, अभी जितना बाकी उतना देख लो, मैं इधर ही खड़ा रहेगा। जो तुम्हारा लीधे थी सनराइज मिस थी गयो। अरे तारा मेकअप ना चक्कर में लेट थी गयो, तारा बहु नाटक छे। मारो मेकअप ना थी तुम्हारा योगासन में। अरे तारा मेकअप ना चक्कर में तू सु दीपिका के गेटरी ना छके। बस थांबा राजन। क्या बाबू, तेरा गेस्ट और थोड़ी देरी करता तो उसको सीधा सनसेट पॉइंट पे छोड़ना पड़ता। आता काय करायचं यांचं, यांच्या झोपत संपत नाही, आता यांच्यासाठी का सूर्याला धरून ठेवायचं। ये गे तेजू येऊन देऊन गेली। आज काय खरं नाही या डब्याचं, या असं लेटला ती पाहुणे मिळाले। मला वाटतं हे बियाणं जन्माला पण 12व्या महिन्यात आला असेल। आता इथे थांबूया पण घरी उजळणी करा हा, परीक्षा जवळ आली माहिती आहे ना। आणि ए तेजश्री पवार, तुझ्या करवलीला जरा लांबच ठेव तुझ्यापासून। नमस्कार। नमस्कार मॅडम। गप्पा सारे हसायला काय झालं, त्याला गप्पा सा एकदम। हा या पवार भाई या, नुसते फिदी फिदी करत असतात। हा म्हणजे तसं आम्ही काय घाबरत नाही कुत्र्यांना। गप्प बसा। एकदा लहानपणी जर्मन शोफर चावला होता म्हणून। सर शोफर नाही हो, शेफर्ड। शेफर्ड तेच ते, शेफर की फेफर। तो काय नाव सांगून चावला नव्हता मला। पण मी तुला सांगून ठेवतो पवार, असली नसती लचंड मागे लावून घेऊ नकोस। तुझी 10वीची परीक्षा झाल्यानंतर कोण बघणार आहे त्याच्याकडे। जेव की आई। हां माझी 10वीची परीक्षा झाली ना। की आपण वॅनिलाला घरी आणूयात ना। नाही त्या कुत्रीला आपल्या घरी नाही आणायचं। ए चिनू, तिला कुत्री नाही माझं किती वेळा सांगितलं रे, तिला वॅनिला आहे। काय आहे वॅनिला? वॅनिला वॅनिला ती कुत्री आहे, मी तिला कुत्रीच म्हणणार। कुत्री कुत्री कुत्री। ए गप्प बसा तुम्ही, काय चाललंय जेवताना भांडताय कसले? तू तिला कुत्री का म्हणाला? ती कुत्री नाहीये। चिनू कळलं ना तुला, ती कुत्री नाहीये, तिला कुत्री नाही म्हणायचं। आणि काय ग, तुझं 10वीचं वर्ष आहे ना, मग अभ्यास सोडून हे काय करतेस तू? हा हे गे, हा त्याला पण दे। नको देऊ त्याला काही पोळी। आणि तुमची आता मंजुताई येणार आहे बाळणपणाला, ते तुझ्या वॅनिलाचं वगैरे ते काय तुझ्या बाबांनाच विचारा, मला नको विचारू। अहो या ना लवकर, ताट वाढलंय तुमचं। आज काय धंदा नीट झाला नाही, एकच गिरायक गावलं दिवसभर नवरा बायकोचं। 700 रुपये मिळाले, राहू द्या हो, होईल उद्या। अरे वा तेजू बेटा, काय झोपेत नाही काय आज? मी तुमचीच वाट बघत होते। हा काय बाबा? हा मी अभ्यास करते ना। हो करते ना। म्हणजे छान करते ना। हा मम्मी परीक्षेनंतर काय करू म्हणजे? बाबा म्हणजे परीक्षेनंतर मी वॅनिलाला घरी आणू। वॅनिला कोण आहे वॅनिला? वॅनिला म्हणजे तिच्या शाळेत असते ती। कुत्री नाही होती, कुत्री सारखी दिसते वय की नाही ग? काय ग आई म्हणजे म्हणजे ती कुत्रीच आहे। अच्छा पण मी तिचं नाव वॅनिला ठेवलंय। बर तेजू बेटा तू अभ्यासावं लक्ष दे,
मागच्या परीक्षेत तुला किती मार्क मिळाली होते? 68%. पहिली आले होते मी. हो ना, मग आता जास्त मिळायला पाहिजे ना, जास्त अभ्यास करायला पाहिजे. बरोबर, हे 10वीचं वर्ष आहे, मग तू आता अभ्यासावर जास्त लक्ष दे. व्यायामालाच आपण नंतर बोलू. माझं आहे अभ्यासावर लक्ष बाबा, मी रोज करते खरंच. आई सांग ना, तुला सांगितलं नाही एकदा? अभ्यासावर लक्ष दे. मी पहाटे उठून करते. कळलं, जा झोप आता. काय औ, झोप आता देऊ का? तू सांगते मी भाजी कशी झाली आहे. चांगली आहे. नाही चिनू नको. हे गे ए वनीला, काय सगळा अभ्यास इथंच करणार का? घरी करा जरा. कोरानो. हा दादा. कोणाला सांगू नका, पुढल्या वर्षी नवीन मोठा सर येणार आहे शाळेत. लई कडक आहेत म्हणतात मोठा सर. बरं झालं आपली शाळा संपणार आहे. आता पुढच्या वर्षी आले ना ते सर की चिनूला चांगले धपाटे घालणार आहे अभ्यास नाही करत ना म्हणून. आईला सांगू, आईला सांगू. नको नको ताई. अगं नाहीच करत अभ्यास. जाऊ दे अगं. अरे देवा फोन नाही ग, बघू तरी कोणाचे. हॅलो 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 हॅलो, आवाज येत नाहीये. हॅलो. हा अगं मी रेंज मध्येच आहे. हा हा आला आवाज ऐकायला. कोण बोलते? अगं मी बोलत आहे मंजू. मंजू अग कशी आहे बा तू? आणि जाबाई कसे आहेत? आणि सासूबाई काय म्हणतात ग? समजा फाईन आहे. म्हणजे बर बर. आणि बाळा काय म्हणत का तुझ? लाथा बिता मारत की नाही? किती दिस झाले ग, तू दिसलीच नाहीस. ओ मदर, तेच तर सांगाय फोन केला म्या. आम्ही शेंडेला येतोय माथेरानला. शेंडेला म्हणजे? अगं शेंडे म्हणजे शनीचा वार ना ग? नाही मदर, शेंडे म्हणजे रविवार. ये तू सांगते तुझ्या बाबांना. हा नेरळा तुला घ्यायला येतील ती. बाळाची काळजी घे. हा वय ठेवू. हो ठेव ठेव ती. म्हणजे येणार यांना सांगायला पाहिजे ना. फोन तर इथंच ठेवून गेले ती. रफिकच्या चला फोन. मंजूचे बाबा आहेत का तिकडं? बाबू गेलाय 5 पॉइंट फिरायला. वय का नाही ते ना म्हणावं. शँडीला ना मंजू येणार आहे. कशाला येणार आहे मंजू? शँडीला म्हणजे ना रविवारी येणार आहे ती. सांगाल का एवढं? हा बाबीजान सांगतो आणि फोन करायला बी सांगतो. हा आज मी तुम्हाला जी कविता शिकवणार आहे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. बसा. थँक यू मॅडम. जोशीबाई 2 मिनिटं घेते हा तुम्ही. घ्या ना बाई. मुलांनो मी तुम्हाला एक बातमी सांगणार आहे. मला कल्पना आहे तुमचा 10वीचा महत्त्वाचा अभ्यास चाललाय. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे. तर माझी मुरबाडला बदली झाली आहे आणि सांगलीचे पाटील सर आपल्या या शाळेत मुख्याध्यापक म्हणून येणार आहेत. तर हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे? तर यंदा माझं शाळेतलं हे शेवटचं वर्ष, त्यामुळे यंदाचा मला शाळेचा चांगला निकाल लावून दाखवायचा आहे. आपल्या शाळेचं चांगलं नाव आहेच, ती प्रतिष्ठा तुम्ही वाढवली पाहिजे. आता शनिवारी तुमचा शेवटचा दिवस आहे ना शाळेचा. तुम्ही आता घरी बसून अभ्यास करणार ना? हो. काय? हो. हा तर घरी बसून असाच चांगला अभ्यास करायचा आहे, जोमानं अभ्यास करायचा आहे. आणि काही लागलं तर विचारायचं आम्हाला. इथं यायचं आम्ही आहोत ना. बरोबर ना? हा. तेजश्री पवार. हा. आणि संतोष गोडांबे. हा. हा तुम्ही मला उद्या ऑफिसमध्ये येऊन भेटा. चालू द्या तुमचं. हो हो. तर चालूया आपली कविता पुढे. भाजी चांगली झाली आहे ना आई? मला शाळेचे नवीन कपडे पाहिजेत. का रे? उद्या तुझा वाढदिवस आहे. ए तेजू कशाला मस्करी करते त्याची? आणि चिनू आता परीक्षा संपल्यावर तुला सुट्टीच लागणार आहे ना.
मग इतक्यात कशाला पाहिजे तुला शाळेची नवीन कपडे? मला कपडे पाहिजेत पाहिजेत आणि पाहिजेतच. काय कपडे कपडे लावलेत? कसले कपडे? चिनू बाळा, असं पण आता नवीन कपडे घ्यायलाच लागणार आहेत आपल्याला. अरे शांडीला, म्हणजे रविवारी म्हणजे तर येणार आहे आपल्याकडे राहायला. तिला बाळ होणार आहे. म्हणजे चिनू मामा होणार. चिनू मामा, चिनू मामा, चिनू मामा. अगे काय चिडवते त्याला सारखं? रद नाही तुला. आणि खा दोघं पाठपट बघू. उगच आपलं काहीतरी पहाटे उठून अभ्यास करायचा ना. खा बाळ पटपट. तेजू, ए तेजू, उठ ग बाय. थोडा वेळ झोपू दे ना. अगं अभ्यास करायचा आहे ना तुला. उठ. संतोष गोडांबे, तेजश्री पवार, तुम्ही सहा मैत आणि प्रिलिममध्ये पहिले दुसरे आलात, बरोबर? आता संतोष गोडांबे सहा मैत पहिला आणि तेजश्री पवार प्रिलिममध्ये पहिली आली, बरोबर ना? हो. हां, आता तुमच्या दोघांमध्ये मी स्पर्धा लावणार आहे. जो सगळ्यात उत्तम असेल तो ही स्पर्धा जिंकणार. आणि यामध्ये माझा एक स्वार्थ आहे. तालुक्यामध्ये तुमच्या दोघांपैकी एकानं पहिलं आलं पाहिजे, कारण तुमच्यामध्ये क्षमता आहे. शाळेला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. आणि हा विश्वास तुम्ही सार्थ करून दाखवायचा आहे. मग काय करायला हवं? खूप अभ्यास करायला हवा. हो. मग चला पळा, आता अभ्यासाला लागा. पळा अभ्यासाला लागा. अरे ग ग वॅन्यू ग माझी. तो आला बघ, बघतोय बघ कसा. सोड ना. पण तो असं का करतो? सोड, सोडून दे ग. हा दे वॅनिला. काय गुट मारतोय तिकडे? तुला माहितीये पवार, ते ते आपल्याला जाम आवडते कुत्री. काय म्हणालास? व्हॅनिला नाव आहे तिचं. व्हॅनिला काय सांग? व्हॅनिला, व्हॅनिला. बरं जर तिला कुत्री म्हणालास ना, याद राख. नाही म्हणणार कुत्री, व्हॅनिला म्हणेन. व्हॅनिला लक्षात ठेव. हे घे चल. व्हॅनिला. हा चला. कोण आहे तिकडे? कोणी नाहीये, कोणी नाही. इंग्लिशचा अभ्यास आहे. हो ना. गणिताचा कुठला पेज नंबर आहे? 21, 22 वाटत. नाही मला असं. तेजू काय म्हणालास? तेजश्री पवार, ऐक ना, मी तुझ्या घराजवळच राहतो मार्केट रोडवर. मग आपण एकत्र अभ्यास करायचा. कशाला? ते नाबरबाईंनी सांगितले नव, शाळेच्या आपल्याकडून लय अपेक्षा आहेत म्हणून. ते शाळेचं राहू दे, पण तू माझ्याकडून काही वेगळ्या अपेक्षा ठेवू नकोस. आधीच सांगते. ए रफी भाई, सलाम अलैकुम. राम राम बाबू. क्या रे, इतना थका भागा क्यों लग रहा है? नहीं नहीं रफी भाई, नहीं ये थका भागा. बाबू दोस्त हूँ मैं तेरा, मुझे नहीं बताएगा?
अरे खरंच रवी भाई, सगळं ठीक चाललंय. हां पण मंजू येते रविवारी बाळंतपणासाठी. अरे क्या बात करता है बाबू, दिन कितने जल्दी गुजरते है ना. छोटी सी पोर होती तेव्हा तुझा डबा घेऊन यायची आणि शायद इंग्लिश शब्द शिकायची आणि इथे येऊन मला बोलून दाखवायची. अरे लेकिन ये तो खुशी की बात है, तू इतना मुंह लटकाए क्यों खड़ा है. ते ठीक आहे रे, पण बापाचं काळीज आहे माझं. पोर पुटीशी असली बापाला काळजी वाटणारच ना. बाबू तू काय बी काळजी करू नको, समजा ठीक होय. आता देवालाच काळजी. प्रतिभा खरंच सगळं ठीक होईल बाबू. राम मंदिरासमोर उभा राहून देवावर हवाला ठेवलायस, रामलाला सब कुछ ठीक करेगा. राम राय तो बघ, तो तिकडे बसलाय बघ, तो बघ, धर धर त्याला, धर त्याला, उचल उचल उचल. काय रे कुत्र पण पकडू शकत नाही तू. चल चल पुढं बघू, आता एक तरी सापडलंच पाहिजे. अरे बाबा चल. झालं तुझं? अगं तेजू डबा तरी संपव. माझं झालंय का खाऊन? हे वॅनलासाठी आहे, तू बस रवंथ करत. तेजू तेजू वॅनिला. तर काय झालं वॅनिला? वॅनिला कुठंय? तिला लपव, कुत्रं पकडणारी माणसं आली आहेत बाहेर. काय? चल 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 चल. ते बघ ते बघ ते बघ, एक तरी पकडायला पाहिजे नाही तर नोकरी जायची. सुशी सुशी ते भांड आणि ते टॉवेल घेऊन आज जा, मी वॅनिलाला आणते. वॅनिला वॅनिला चल लवकर, वॅनिला वॅनिला ये लवकर माझ्या बरोबर, आपल्याला जायचंय की नाही चल. ओ भाऊ थांबा 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 थांबा, कोण पाहिजे? म्या भरत बांबुर्डे, या शाळेचा शिपाई. हो दादा, भटकी कुत्री वित्री शाळेत आहेत का? काय भाऊ तुम्ही काय विचारताय, शाळेत पोर आहेत शिकायला, कुत्री नाही. तालुक्यावरून आदेश आला आम्हाला. अव कशाला त्या कुत्र्यांच्या माग लागताय, जाऊ द्या की. हो दादा, आदेश आल्यानंतर 2-3 दिवस धावाधाव करावी लागते. हा खरंय, पाणी देऊ का? दमला असेल धावाधाव करून. नको नको, मी काय म्हणतो रस्त्यावर जर कधी कुत्रे दिसले तर निरोप पाठवा आम्हाला. पाठवतो पाठवतो, चला येऊ का मग? हा या या या, नक्की पाठवा. या या नक्की पाठवतो. हा तेजू. हा दादा बोल. आता 2-3 दिवस वॅनिला पोहायला हवं, नाही तर ते लांडगे पुण्यांदा येतील. हो दादा, मी आता 2-3 दिवस माझ्या घरी नेते. बरं बरं, मधली सुट्टी संपत आली आहे, मी जातो. तो मुका जीव नीट सांभाळा बाबा. हा चला. अग काय ग, काय झालं ढपटक? आई आई मी 2 दिवस वॅनिलाला घरी घेऊन येऊ. कशाला? अगं तू फक्त सांग ना, आणू का? ते तुझ्या बाबांना विचार, मला नको विचार. आई नग ग, मला नग ओढू जायच्यात. तू आता कुठं चाललीस? बाबांना विचारायला. अग जेवण तर जा. ते सगळं वॅनिला आल्यावर. अग ऐक तर तेजू, कशाला धावतीस? काय झालं हिला? अग आई, आज शाळेच्या रस्त्यावर कुत्री पकडणारी माणसं आली होती. तरी जी वाऱ्यासारखी धावत गेली. जा हात पाय धुवून घे आणि ताईचं पण दप्तर घेऊन जा. हो काय करायचं या पोरीचं ना कळतच नाही आता मला. काय गे तेजू, काय झालं? धावते कशाला उगा? सदा काका बाबांना बघितलं का कुठे? माहितीत कुठे गेलेत? अगं बाबू शार्लोटला गेलाय, जेवत बसला असेल बघ. अगं पण झालं तरी काय? नाही नाही मी नंतर सांगते. अगं नाही नंतर सांगते. Who is this girl? This mad girl. Name Teju. Why is she running? Running mad girl looking father. रफिक चाचा रफिक चाचा. क्या हुआ? बाबा आलेत का इकडे? बाबू तिकडे डबा देतोय. ये कुठे? त्या तिकडं. कुठे ते? हो बघ इथंच आहे. हो साहेब, लय डेंजर जागा आहे, इतक्या पुढे जाऊ नका.
संभल के इधर से। अरे तेजू बेटा, एवढे लांब धावत धावत का आलीस? आले आले। ठीक आहे ना? हा कशाला आली धापा टाकत? घाबरू नका उगाच, मी एवढं विचारायला आलेले की मी 2-3 दिवस वॅनिलाला घरी आणू का, म्हणजे फक्त 2-3 दिवसच। अरे तुला काय काळ वेळ आहे का नाही बाबू? अरे देख ना भाई, एक तर मला त्या मंजूच्या पाळतपणाचं टेन्शन आलंय आणि ही पोरगी आणखी जीवाला घोर वाढवते, आता हिला कळायला नको का? तेजू बेटिया तू अभी घर पे जा, घर पे जा, बाबू तुमसे बाद में बात करे। काय बात नाही करायची, तू जर त्या कुत्रीला घरी आणलं ना तर तिचं तंगड तोडीन आणि तू झबी जाय दोन जा घरी। जाओ बेटिया जाओ। बाबू क्यों झगडा करता है? अरे काय काय झगडा बाबू? अरे वो समजत आहे का तिला? आता पोरे जाऊ दे ना। तेजश्री पवार ये ये आत ये। काय झालं ग? बाई वॅनिलाला घर हवंय। घर म्हणजे? वॅनिलाला घर हवंय बाई, म्हणजे जास्त नाही 2-3 दिवसांसाठीच। ती ग्रामपंचायतीचे लोक फिरणार आहे तिकडे आणि त्यांना जर वॅनिला सापडली तर ते तिला पकडून नेतील। ओ बाई, तुम्ही तुम्ही 2-3 दिवस वॅनिलाला घरी नेऊ शकाल का? नाही ग, ते शक्य नाहीये, कारण आमच्याकडे कुत्र्या म्हणजे पाळीव प्राण्यांची कोणाला आवड नाहीये। हा मग कसं नेईन मी तिला घरी? मग हा मग वरदादांनी आता वॅनिलाला त्या अडगळीच्या खोलीमध्ये बांधून ठेवलंय, 2-3 दिवस ती काय बाहेर नाही येऊ शकणार। तिला तिकडे अगदी अडकून गेल्यासारखं होईल बाई, आणि त्या बिचारीला तर कळणारही नाही की तिला तिकडे का बांधून ठेवलंय। हो मी तिला माझ्या घरी नेणार होते पण बाबा नाही म्हणतायत माझे, आणि मला तिला इतके दिवस तिकडे अशी एकटीने बसलं नाही बघवणार बाई। बाई मला पण शनिवारपर्यंत तिकडे राहायची परवानगी द्या। हा मी राहीन त्या खोलीमध्ये, मला तिची साथ द्यायची परवानगी द्या बाई, मला परवानगी द्या बाई, मला परवानगी द्या बाई। रडू नकोस, थांब रडू नको, रडू नको, रडू नकोस, हे बघ रडू नकोस, रडू नकोस, हे बघ आपण विचार करूया काय करायचं ते। भरत ही काय म्हणतेय, काय करायचं बाई? ही पोर आता नाही ऐकायची, जी ववाळून टाकल ती वॅनिलासाठी। 3 दिवसांचा तर प्रश्न आहे ना मोठा बाई, राहू दे तिला इथंच, मी खाण्यापिण्याची व्यवस्था करतो तिची। करशील तू? वय वय हा मग ठीक आहे, मग राहा इथे, मी तुला परवानगी दिली आहे पण तू आई बाबांना विचारायचंयस काय? हो हो मी आई बाबांना नक्की विचारीन, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका, आणि माझा अभ्यासही होईल इकडे। हा ठीक आहे मग राहा तू इथे। हा खरंच ग तेजू, मला तुझा अभिमान वाटतो, मुक्या प्राण्यांबद्दल किती प्रेम आहे तुला, रिअली आय एम प्राऊड ऑफ यू। आणि काही मदत लागली तर सांग मला। हा राहा काय, भरत तू तिच्या बरोबर जा। मोठा बाई आणि तिला काय हवं ते दे। हा ठीक आहे। हा मोठा बाई चल ना दादा, निघ निघ ना। हॅलो हॅलो, तेजूला पाठवून द्या ना। तेजू कुठे गेली? तेजू म्हणजे तुमच्या संग नाही ती? नाही नाही गेली कुठे पोर? अरे दुपारचं ताट ठेवून ती तुमच्याकडे विचारायला गेली ना? अगं ती दुपारी शार्लोट आली होती माझ्याकडे, तिथून उचकून लावली म्या। अरे देवा आता कुठे गेली ही पोर? त्या सुशीच्या घरी जाऊन बघ, खेळायला गेली असं। बर म्या इकडे पॅनोरामाला आलोय पण येतो फिरून मी लगोलग। ठीक आहे आता कुठे गेली पोर?
कुठे शोधायचं हिला? बघितलंस का ग? नाही मी नाही पाहिलं तेजूला. मग कुठे गेली ती? तेजू ती शाळेत असेल. ती कुत्री पकडणारी माणसं आली आहेत ना गावात. बर शाळेत बघते मी तिला. पाणी पी. माझी सांगून जाता येत नाही तुला. दुपार धरण गायब आहेस तू. कुठे कुठे शोधू तुला? कुठे कुठे शोधू? हा आई मी मी येणार होते ग तुला सांगायला. कधी? अख्खं गाव उडकल्यावर. हा काय सांगायचं होतं तुला? मी आता 2-3 दिवस वॅनिला बरोबर इथेच राहणार आहे. त्या खोलीत. इथं? त्या खोलीत? हा अगं लहान आहेस का तू? 10 दिस ना तू. अगं मारू नको ना आई. मारू नको. अहो ताई काय मारतय तिला ताई? अहो तिला सांगा 10 वर्ष अभ्यास नको करायला तिला. काय गोंधळ आहे? काय चाललंय भरत? कोण आहे ती या बाई? नमस्कार बाई. आई आहे मी हिची. दुपार धरण गायब आहे. म्हणते 10 पोर अभ्यास करायला नको का? समजून सांगा नाही. तेजू मी तुला सांगितलं होतं की आई बाबांना विचारू नये. का नाही विचारलंस? बाई मी जाणारच होते पण तेवढ्यात ते तेजू व्हॅनिलाला कोणीतरी घेऊन जाईल म्हणून तू जीवाचं रान करतेस ना. मग तू न सांगता 5-7 तास इथे थांबलीस तर ते आईच्या जीवाला किती त्रास होईल ग? सांगा तिला. बाबा 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 काळजाचा ठोका चुकवलास पुरी तू. कुठे होतीस? बाबा मी शाळेतच होते इकडे. हा आणि इथंच राहणार आहे. घरी नाही येणार ती. म्हणजे? बाबा मी 2-3 दिवस वॅनिला बरोबर इथेच थांबणार आहे. बघा बघा काय बोलते ती. अभ्यासाची परवा आहे तिला? आहे ना 10 ती? कशासाठी? ग्रामपंचायतीच्या लोकांना जर वॅनिला सापडली तर ते तिला पकडून नेतील. ते नेतील तिला. हा सुले मंजू रविवारी आपल्या घरी येणार आहे ना? वय नाही. मी काय म्हणतो समजा त्या बॅनलाला शनिवारपर्यंत म्हणजे 3 दिवस जर आपल्या घरी नेलं तर समजा. नाही समजा आणि परत शनिवारी ते आणून सोडलं तर चालेल का? अभ्यासाची माती नाही होणार तिच्या. नाही 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 बाबा नाही नाही. अभ्यासाची माती नाही होणार. मी करीन रोज अभ्यास. रोज करीन. खरंच मी थोडा जास्तच करीन. आता तू एक काम कर. त्या वॅनला आहे ना चाल घरी घेऊन. बाबा अहो काय बोलताय? अहो 3 दिवस. 3 दिवस बघितलंस ना तेजू. मुलांच्या सुखातच आई बाबांचं सुख असतं. जा आता घरी. पण तू प्रॉमिस केलायस अभ्यास कर. विसरू नकोस. नाही विसरणार अजिबात. आता मी आणि वालीला एकत्र खूप अभ्यास करू. चला घरी. नाही नाही चला तुम्ही घरी. चला तुम्ही घरी. चल ना आता घरी. चल 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 लवकर चल लवकर. बाबा काय झालं? ए आई लवकर ये. कशाला आरडाओरड करते? हा काय बी झालेलं नाहीये. काय ग काय झालं? बघ अव कसं नि कुठं लागलं हे? काय बी झालेलं नाहीये. ते सनशेट पॉइंटला गेलो होतो ना तिथे ठेस लागली थोडीशी आणि लागले बस थोडंच आहे जास्त नाही. हे थोडंच आहे? हा मग हे थोडंच आहे. अव 2-3 दिवस चालायला होणार नाही तुम्हाला आता. त्या डॉक्टरनी पण सांगितलंय म्हणली 3 दिवस आता काय करायचं नाही पाण्यात पण भिजवायचं ना. सुट्टी जबरदस्तीची. बरं आहे ना घरात काम करीन ना. अय्या म्हणजे तुम्ही वॅनिला बरोबर घरीच जाता? मग आई काय मज्जा येईल ना ग? हिला काही अक्कलच नाही. इथं कोणाचं काय तर तुमचं काही येगच. चला हात पाय धुवा जेवायला वाढते मी. काय पण तुमचं सांभाळा. झालं समाधान? धक्का मक्का डोळे तिचे जीभला
कुठे चालली नमला करे बाळा कशा खेळते ती बर तेजू बेटा आता ठरल्याप्रमाणे 3 दिवस झाले उद्याच्याला शनीचा वार सकाळी या धाकल्या मैत्रिणीला साळत सोडायचं सांग ना त्यांना ठरले ना आपलं बर चला सकाळी साळत जायचे चला आई त्यांना एकदा सांग ना चला आता आतमध्ये 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 चला एक दिवस चल 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 मुलांनो तुमचा आज शाळेचा शेवटचा दिवस हा दिवस सदैव लक्षात ठेवा इथून पुढचं तुमचं आयुष्य फार खडतर असणार आहे लहानपणी वाटतं की मोठी माणसं सुखी असतात त्यांना शाळा नसते अभ्यास नसतो पण तसं नसतं त्यांच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतात आर्थिक सामाजिक कौटुंबिक आणि ह्या जबाबदाऱ्या पेलण्याचं सामर्थ्य त्यांच्यात येतं कुठून तर आत्मविश्वासामधून आणि आत्मविश्वास कसा येतो तर ज्ञानातून आमिर खान आवडतो ना सगळ्यांना 3 इडियट्समध्ये त्यांना काय सांगितलंय तर जोमानं भरपूर ज्ञान मिळवा आणि प्रत्येक विषयाचं ज्ञान मिळवा म्हणजे काय होईल यश त्या पाठोपाठ धावत येईल यावर्षी तालुक्यामध्ये प्रिलिमचा सगळ्यात चांगला निकाल आपल्या शाळेचा लागलाय मी पहिली आलेले आणि तो तसाच फायनलला सुद्धा लागला पाहिजे म्हणून मुलांनो भरपूर अभ्यास करा परीक्षेला 2 महिने राहिलेले आहेत बघ ना तिकडे ए तेजश्री पवार अगं लक्ष कुठं आहे तुझं तुला समजतंय ना मी काय सांगतेय ते जरा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आता तर मुलांनो चांगला अभ्यास करा तुम्हाला सगळ्यांना अभ्यासासाठी ऑल दी बेस्ट थँक्यू मॅडम हां हे घे वॅन इज अ गुड गर्ल गुड गर्ल शाबाश लईच लाडावून ठेवलं जय वॅनिलाला थांब हिला तुझ्या घरी रोज जेवायलाच पाठवतो अरे पाठव ना बिंदास अगदी रोज सकाळ संध्याकाळ पाठवलंस तरी काही हरकत नाहीये हो आणि तुझी आई मला मारेल त्याचं काय नाही आई नाही मारणार आता आई बाबा दोघांना वॅनिला आवडते खूप माझी आहेस तशी ती जिथं जाईल तिथं जीव लावल मग आहे कोणाची ती अगं माझं आईस्क्रीम आहे गते सुले म्हणजे हळू ये बाय ग माझी तशीच थांब हो नजर काढते तुझी हा आल्या गेल्याची कुणाची नजर लागली असल तर डोळ्यात मीठ जाऊ दे रे त्याच्या माझी बाय जाव
वै बापू तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम झक. आणि काय ग म्हणजे येताना त्रास बिरास नाही ना झाला? नाही मदर, काय बी त्रास झाला नाही. बर आता तिला आतमध्ये ने आणि पोय आणि चहा टाका आणि बाहेर जाणार. आम्ही इथेच बसतो, काय करा जरा. सांभाळ सांभाळ म्हणजे ताई. ताई अगं बाई तेजू केवढी टॉल झाली का तू, तरी पण अजून चाइल्डच आहे वाटत. बरं चला 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 हात पाहिजे चला चली ही बॅग आणि ते शर्ट नाही हात जावा सांभाळून सांभाळ सांभाळ हा पाय सांभाळून टाक. वय मदर ताई कशी आहेस का तू? मस्त आहे ताई. जा बाई बापू पोहे बरे झालेत ना? एकदम मस्त. बरं जाऊया बापू, मी जातो आता कामावर. थांबलो असतो घरी पण आज रविवार आहे ना, दस्तुरीची चांगली चांगली भाडी मिळतात. हो बाबा खुशाल जा तुम्ही, काही काळजी करू नका. हा आणि सासूरवाडीला काय मी पहिल्यांदा आलोय का? पाहिलं आपले जावई बापू किती चांगले आहेत ते. अव इतके शिकले सवरलेले पण किती शांत. नाही तर मदर यालाच म्हणतात डाऊन टू अर्थ. आता त्याचं काय बी अर्थ असेल मला नाही माहिती. मला एवढंच माहिती आहे तुला चांगला नवरा मिळालाय, तुलाही नशीब वानेस. हो नाही तर मी ठरलोच होत काहीचं लग्न ना त्या पुस्तकाशी लावून द्यायचं. ते कोणतं पुस्तक? ते इंग्रजीचा अर्थ मराठी सांगत ते डिक्शनरी. फादर काय हो? मी येतो आता, लय टाइम झाला. बरं काय लागलं तर मागून घ्या, काही काळजी करू नका. सुले लक्ष ठेव, नुसतं जावायच नाही कोरिनव पण ठेव. काय लक्ष ठेव. फादर गुड डे. गुड डे. बरं चला येतो. अग मॅम म्हणलं ना मॅ करते कशाला. अगं या दिवसात थोडं वर्क करायलाच पाहिजे. ते सांगते वर खाली करू नको म्हणून. ऐकतच नाही. पाणी दे. काळजी घे. तेजू उठ की. मदर बघ तरी तेजूला ताप आल्यासारखं वाटतोय. बघू खरंच की ग अंग तापलं हिच. मला पण तेच वाटलं. म्हणजे हा तू हिच्यापासून लांब राह, मी दुपारच्या हिला दवाखान्यात घेऊन जाईल. अगं तुला सांगितलं ना लांब राह म्हणून. होय मग घोडे चाहिए? नको नको. काय रे बाबू, अरे कसला विचार करतोयस? काय नाही रे, आज सकाळपासून गिराईक चांगलं नाही. काल दिवसभर पाऊस पडला, काल एकच भाडं मारलं होतं दस्तुरीचं. अरे बाबू कशाला काळजी करतोस, शुक्रवारी 26 जानेवारी आहे ना, तेव्हा 3 दिवसाची सुट्टी आहे, तेव्हा होईल भरपाई. तसं नाही रे सदा, ये काली घरी बाळणपणाला. आता जेवढं जास्त मिळणं ना तेवढं चांगले. हा हॅलो. हॅलो अहो तेजूला चांगलंच ताप भरलंय. बर तिला लगोलग दवाखान्यात घेऊन जा. तवा दिरंगाई नको. वय वय दुपारच्या येते ना डॉक्टर. हा जमलं तर मी येतो दुपारी. जावाय ठीक आहेत ना? पण तुम्हाला जमलं तर याल ना. हा पाहिलं आता नवीन अडचण, तेजूला ताप बसलाय, कसं होणार काय कळत नाही. ओ मदर कशाला एवढं सगळं करत बसलीस, पुरणपोळी वगैरे. सिंपल काहीतरी करायचं असतस ना, पोटॅटो व्हेजिटेबल सारखं. राहू दे ग, जावं बापू काय नेहमी नेहमी येतात थोडी घरी. आता ते आले म्हणल्यावर काहीतरी गोडा धोडाच करायला नको. हा हो आई पण मी काय कोणी परका आहे का? ते म्हणतात ना जावई कमिंग घरा
दॅट इज दिवाळी अँड दसरा. चांगले चांगले. पण मदर, आपण तेजूला डिस्पेन्सरी मध्ये कधी न्यायचं? हा जाऊया की दुपारच्या येते ना डॉक्टरीन, तेव्हा तिला घेऊन जाऊ. हे बघ. वा झालं का? हे जमलं का? किती खुश झाला तो. लांब श्वास घे, सोड घे, सोड घे. आकर आ ओके. ये सांभाळ, ही घेशाल घे. साधा व्हायरल फीवरच वाटतोय, त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. आजच्या एक दिवसाच्या गोळ्या देते, उद्या मात्र परत घेऊन या दाखवायला. डॉक्टर ते सुई नाही टोचणार? नाही, आज काही गरज नाही सुईची, उद्या बघूयात आपण. ही औषध बाहेर फार्मसीकडनं घ्या. येते मी. या. सांभाळ. चला आता काळजी घ्यायला हवी. चला आई, निघू का मी? काय येऊ घरापर्यंत सोडायला? नको जाऊ बापू, आम्ही जातो की घरी. तुम्ही जा म्हणजे येळेत घरी पोहोचाल. जीजू, पुढच्या वेळेला मला पण भिरभिर करून द्या ना. हो हो, नक्की करून देईन. पण आता तू तब्येतीची काळजी घे. हो. आणि पुढच्या वेळेस आलो की आपण सनसेटवर जाऊ, तू, मी आणि चिनू. खूप धमाल करू आणि तुझ्या आवडीचं व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा खाऊया. चला आई, येतो मी. या. सांभाळून जा. हा हो हो. हा चल. हे चिणू, तेजू, तेजश्री पवार आहे का? ए ताडे, तुझ्या वर्गातला मित्र आलाय. कोण ग? कोण आहे र? काय नाव बिव हाय का नाही त्याला? ए तुझं नाव काय रे? माझं नाव संतोष तुकाराम गोडांबे. संतोष तुकाराम गोडांबे आलाय. काय काम आहे म्हणाव? ए संतोष तुकाराम गोडांबे, तुला काय पाहिजे? मला ना ते सायन्सच्या नोट्स पाहिजेत. संतोष तुकाराम गोडांबेला सायन्सच्या नोट्स पाहिजेत. दोन तीन दिवसांनी यायला सांग नोटा घ्यायला. ए संतोष तुकाराम गोडांबे, तुला दोन तीन दिवसांनी मिळतील नोट्स. ए चिणू, तू मला नुसतं संतोष म्हटलंस तरी चालेल. ए संतोष तुकाराम गोडांबे, त्यापेक्षा तूच मला चिन्मय बाबू पवार म्हण. गोडांबे. ए ताडे, कोण होता ग तो? कोणी नाही रे, संतोष तुकाराम गोड आंबे. ए तेजू, तू नोट्स का नाही दिले ग त्याला? आई नाही ग, खूप आगाऊ पोरगाय, सारखं मागे पुढे करत असतो. ओ हो, तेजू बाई संतोष स्वीट मँगोज. ए अगं काय चाललंय तुझं? शिकरेट शिकरे, तरास नको देऊ तिला, ताप आहे ना. ताडे संतोष तुकाराम गोड आंबे स्वीट मँगो. अगं ते लावू ना तुला मी. लाजलीस? बघू बघू. ये बस, थंडी वाजते. डॉक्टर काय झालंय? नाही म्हणजे ताप जायचं नावच घेत नाहीये. मी औषधांचा डोस वाढवून देते आणि एक गोळी लिहून देते. ती गोळी बाहेरून घ्यावी लागेल आणि जर ताप वाढला तरच ती गोळी घ्यायची. पण डॉक्टर ताप कमी का होत नाही? होईल होईल, उद्या परत दाखवायला या. उद्या जर ताप कमी नसेल झाला तर आपण तपासण्या करून घेऊ.
आणि मग अँटीबायोटिक चालू करू. चालेल, काळजी करायचं काही काम नाही ना. नाही, काही काळजी नका करू, होईल कमी. हा, ही गोळी बाहेरून घ्यायची. ही ना? हा, येते. अरे वा, झाले का लाडू? सुले, चहा दे. चहा ठेवलाच आहे. हा मग, पण आता तुम्हाला चहा देऊ की लाडू बळू? तू दे टी, मी लाडू राऊंड करते. बर, काय म्हणते पेशंट, गेला का ताप? जरा कमी हाय, पण फीवर अजून गेला नाही. सुले, त्या डॉक्टरनीला म्हणाव जर औषधानी बरी होणार नसेल तर एखादी स्वीट होच ना. काय अरे बाबा, नाही ना बाबा, नको. दहावीचं वर्ष दबतू ताई, मनसुई नको. नवीन मेडिसिन दिलाय ना डॉक्टरनी, ठीक होईल तेजू. फादर, प्रकाशचा काही फोन आला होता का? काय म्हणलं? अरे नव्हता आला, येईल ना का, काळजी करते. बर सुले, तुझ्या मोबाईल मध्ये 20 रुपयाचा रिचार्ज टाकून घेतो. बर, म्हणजे मंजूला डायरेक्ट घरात बोलता येईल, कळलं का? जरा एक काम करत का? काय? जाताना जरा रामाच्या मंदिरात जा आता, आणि जरा हार फुलं वा, आणि रामाला सांगा पोरींकडे लक्ष द्या म्हणून. बर. हॅलो. हॅलो बाबा, प्रकाश बोलतोय. बोला जावाय बापू. काल फोन नाही आला तुमचा पोहोचल्याचा. अहो, काल आहे ना गडबडीत राहून गेलं बाबा फोन करायचं तुम्हाला. अच्छा, नाही म्हणजे जरा काळजी करत होती म्हणून म्हटलं. बरं, ते आता दुसरा माझ्याकडे नंबर आहे ना, त्याच्यात रिचार्ज टाकून घेतो, म्हणजे तुम्हाला मंजूशी डायरेक्ट घरी बोलता येईल. बरं बरं. हा, तेजूची तब्येत कशी आहे आता? ताप आहे अजून, तो काय उतरत नाही. आता नवीन औषध दिलंय, बघू. बरं बरं, ठीक आहे बाबा, काळजी घ्या तेजूची आणि मंजूची सुद्धा. ठीक आहे ठीक आहे, ठीक, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, ठेवू का आता? बरं बरं बाबा. बरं बरं, ठेवतो. ताप दिवसभर असाच असतो का कमी जास्त होत असतो? म्हणजे बघा, ते कधी कमी कधी जास्त असा असतोच. बरं, मी एक काम करते, मी अँटीबायोटिक चालू करून देते, पण काही रक्ताच्या तपासण्या करायला लागतील, तर उद्या सकाळी येऊन रक्त तपासणी करून घ्यायची. बरं. एकदा रिपोर्ट आले की आपल्याला स्पष्ट होईल की ताप नक्की कशाचा आहे ते. आणि काही विचारायचं आहे आणखी? नाही, म्हणजे तेजूचे बाबा म्हणत होते की ताप उतरत नसेल तर स्वीट होचा ना. नाही, स्वीट होचायची काही गरज नाही, आधी रिपोर्ट येऊ दे, मग आपण बघू. या तपासण्या करून घ्या आणि मग उद्या भेटूयात. हिच्या तापानी ना नुसतं हैराण करून टाकलंय, कधी उतरणार हिचा ताप देव जाणे. बिचारी माझी पोर बाळणपणाला आली, आता हिचं करायचं तर मध्येच तेजूला ताप आला. मला ना सुचेनासच झालंय बघा सगळं. मदर, तू लई थिंक करतेस बघ. अगं, मी इथे बेस हाय. अनसुले, तू का चिडचिड करते? आणि हे काय, हा अंगारा कुठं मिळाला तुला? त्या पाटील महिनी येत ना, त्या गावी गेलत्या, त्यांनी तिथून आणलाय महादेव बाबाचा अंगारा. पाहिलं, आता ह्यो अंगारा तिला तेजूला बरा करणारे का डॉक्टरनीचा दवापाणी तिला बरं करणारे? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या महादेव बाबाला हिनी पाहिलं सुद्धा नाही कुठं, पण आणला अंगारा पाटील बायकून आणि दिला लावून तिला. फादर, परवा रामाच्या मंदिरात फुलं हार व्हायला कोण गेलं होतं? मॅच गेलो होतो. मला सांगा, रामाला तुम्ही कधी बघितलं हाय का? नाही. तुम्ही तर त्याच्याशी फ्रेंड असल्यावर आणि बोलत होतात. आता गॉड राम स्वतः इथे येऊन हिला बरं करणार हाय का? म्हणजे हे बघ, मला तुझ्या आईने पाठवलं होतं रामाच्या मंदिरात. असू नको म्हणजे, तुझ्या आईने मला पाठवलं, तू पाठवलं म्हणून मी गेलो. तू पाठवलं तुम्हाला? तू असू नको म्हणजे, तू ना दोघी पण. तू कळायला सांग, जेवून घ्या चला. हा, जेवायला वाट. ठीक आहे. उद्या चाल त्याचे केसेस कापून आणतो.
नको दादा तेजूला बोलता का वॅनिला आणले म्हणा अरे तेजू ही बघ वॅनिला आली आहे बघ आतमध्ये अहो रविवार पासून खाल्ली भी नाही तिनं तेजूच्या हातचं खाते म्हणून आणले इथं अरे बाबा रविवार पासून तिने भी काय खाल्लं नाही सारखा ताप आहे तिच्या अंगात पण बाबा बस बस हे बे 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 हे बस हे बे बे वॅनिला हे घे कसं आहे ते बाय तुम्हाला सांगतो या दोघी भी मागच्या जन्मी बहिणीच असणार खरे चार दिवस एकमेकींना भेटले नाही तर दोघींनी भी अंतरून धरले बघा अरे चा हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं मंजू हीच ती वॅनिला तेजूच्या शाळेतली तीन दिवस राहून गेली होती आपल्याकडे गोड हाय वॅनिला नाव इनच ठेवलं का मग काय हिचं आवडतं आईस्क्रीम काय ग ताई सगळं तुला भी ताप आला वाटत पाहिलं का आख्या घराला याड लावले तिने आहेस ती येड लावण्यासारखी दादा आता गंमत बघाच दोघी बिल लगेच ठीक होतात का नाही काय औषध नग नी काय नग वॅनिला तू लवकर बरी हो आम्ही रोज येईन तुझ्या बरोबर शाळेत खेळायला चालेल ना बाबा जाऊ ना पहिली तू ठणठणीतो तायडे तू लवकर बरी हो मग आपण दोघं मिळून वॅनिला शी खेळूया आता ताप कशाला आला तेजूला आता ताप काय सांगून येतो का आला म्हणजे आला पण पोर पार खंगून गेली बघ एक तर मंजू आली आहे आणि त्यात तेजूचंच दवा पाणी चालू आणि परत आता नवीन तपासण्या बी करायला सांगितल्यात साहेब साहेब 5 पॉईंट जाय का साहेब कितना लेगा 5 पॉईंट का 400 रुपया लेगा साहेब 400 दो घंटा लगेगा जाने हाँ घोड़े पे ही जाएंगे ना चलो बाबू जा रे साहब को लेके जा रफी भाई ये तुम से भाड़े अरे जा ना भाई मुझे मालूम है आता तुला जास्त गरज है जा मी पुढचं भाडं घेतो जा जा साहब आओ आओ साहब आ जा कैसा लगा हमारा माथेरान सही है भारी है ना हाँ भरत हे भरत हाँ दादा अरे ती बॅनिला कशी काय आता काहीच अडचण नाही दादा मस्त खेळतीये माग झाडा खाली आता हे कसं काय झालं आव दादा मी म्हणलं नव्हतं का तेजूची भेट झाली आणि वॅनिला बरी झाली एक मिनिट साहेब फोन करताय कोणाच हॅलो सुले अग तेजू कशी आहे ग ठीक आहे का हो काय नाही आता साळवरून जाताना परत भेटला तेव्हा त्याला विचारलं ती वॅनिला कशी तो म्हणला खेळती म्हणलं पोलीस चौकशी करावी खरंच की आपली तेजू पण बरी आहे तरी पण तिला निजून ठेवले मी पण अजिबात ताप नाही आहे तिला हे म्हणजे काकद गागर आणि गावाला चक्कर असं झालं येडे आहे तू गेली पण सुले या आपल्या कसं नाही लक्षात आलं ग हो ना उगाच त्या दागदणीच्या डोंबल्यावर पैसे घालून आले मी आता त्या डॉक्टरीला म्हणा तुझ्या तपासण्यामध्ये काय बी सापडणार नाही आणि ते इंजेक्शन पण तू टोचून घे बरं ठेवतो बरं झालं लिकीची तब्येत बरी झाली ताई काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ग ते 28 इकडचे बाजूला कर हा बरोबर बरोबर आणि तेजू स्टडी एकदम फोर्स लावून करायला पाहिजे हा एक मंथच राहिला एक्झामला हो ग ताई पण आई आता मी करते ना ग अभ्यास तुम्ही झोपले असतात ना तेव्हा पहाटे उठून करते वाय ग माझी बाईलाही मन लावून अभ्यास करते हा दिवसातून एकदाच वॅनिला भेटायला जाते मग तिला जेवायला भेटलं नाही तरी चालत एक सांगू मदर मला ना सारखं असं वाटायला लागलं
या तेजूला बघून बघून माझं बाळ बी अगदी असंच होणार, एकदम शेप टू शेप. आणि मुलगा झाला तर माझ्यासारखा ना? हो रे, अगदी तुझ्यासारखा, शेप टू शेप. पण ताई, खरंच असं झालं तर काय मज्जा येईल ना ग. हो ग, तुझं बाळ आणि मी दोघं व्हॅनिलाशी खूप खेळू, एकदम धम्माल करू. ए, मी पण खेळणार व्हॅनिलाशी. नाही, सॉंग ना गायला. सॉंग ना गायला, ए त्याला पण घ्या खेळायला. कशी आहे ग माझी व्हॅनू? आपण भेटतच नाही ना हल्ली. मग काय करणार? तुझी तेजू ताई तर दिवसभर अभ्यास करत बसते. अभ्यास करायला हवा की नाही? आमचं थोडी तुमच्यासारखं असतं. तेजू, तू कवा आलीस इथं आणि इथं काय करतेस माग? अरे दादा, ती का अशी पडून आहे रे? दिवसभर अशीच असते का? वय ना तेजू, कुणाशी बी खेळत नाही ती, फक्त तुझ्याशीच खेळतीय. बाकी दिसभर इथं झाडाखालीच बसून असतीय, पोरांकडं बी टकामका बघतीय, पण खेळत काय नाही. पण असं का करते ती? म्हणजे तब्येत वगैरे सगळी बरी आहे ना रे तिची? म्हणजे तुला काय ठाव नाही? काय अग, व्हॅनिलाला पिलं होणार आहे, धायस कुठं? काय? हा, शांत, हलू नको हलू नको. अरे वा, जोरात अभ्यास चाललाय. चाल गे, झाली का पूजा सुली? वय, ही घ्या साखर, गोड बातमी आहे. काय म्हणजे पुरी बरोबर आहे पण? हो, काहीतरीच काय बोलताय, लेख आहे ना समोर, तुमच्या जिभेला काही हाड. आता तू म्हणली गोड बातमी, मला वाटलं व्हॅनिला आहे ना, तिला पिल्लं होणार आहेत. अरे मग असं सांग की हे बेस झालं. म्हणजे कसं, मंजीसाठी लाडू केले ना का दोन व्हॅनिलासाठी जास्त? चालेल बाबा, व्हॅनिलाच्या पिल्लांची खेळायला काय मज्जा येईल ना. हा, पण त्या व्हॅनिलाला पण सांगायचा सरकारी नियमाप्रमाणे दोनच पिल्ल, हम दो हमारे दो, उगासले अंडर वाढवायचं नाही. आवती जाऊ दे. हा, आपले मंजीचं की नाही डोहाळ जेवण करायचंय. हा, ते झोपायचं बघा ना जरा. आत्ता बघतो. चला. ये व्हॅनिला, ये 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 ये, आ ये इकडे बस. आपण भेटलं आधी काय देतो? बिस्किट खायचं. शाबाश, ये इकडे. तर आता आपण कशा गमती आणल्यात बघू, काय आणलंय. Thank you.
तेजश्री, परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास जोरात चाललाय ना? हो हो, एक महिन्यावर आली आहे, समजतंय ना? हो हो. म्हणजे सगळी कागद घेतलीस ना? आणि हीच ना ती कल्याणच्या दागदरची फाईल? वय मदर, समजा रिपोर्ट आहेत त्यात, काय सारखं सारखं तेच तेच विचारते. अगं सगळी कागद घेतलेली बरी असतात दागदर कडे जाताना. हो तेजू, तू येतेस का ग आमच्या बरोबर दवाखान्यात? अगं सकाळ धन घराबाहेर पडली नाही पोर. वय का ग? तेजू, आज तू वॅनिला विजिटला पण नाही गेलीस? अगं खूप अभ्यास आहे ग. हा पण
आज मी येते दवाखान्यात तुमच्या बरोबर. चल चल चल. तेजू वॅनिला कुठे? आता ती रोज इथेच येऊन बसती की काय? दादा तू वॅनिला शोधतोयस? अरे ती इथे नाही आहे. काय मग गेली कुठं? सकाळ दर शाळेत बी नाही, मला वाटलं इथं असेल. अरे नाहीये ती इकडे दादा, शाळेत नाही इथे. आई आई कुठे गेली असेल ती? अगं पण हे बघ, घाबरू नकस, असाल इथंच कुठेतरी. माथेरान काय मोठं गाव आहे का? अगं हो, पण आधी ती मला कधी अशी सोडून गेली नव्हती. आज कशी गेली ती? तायडे कुठे गेली असेल ग वॅनिला? हे बघ तेजू, भरत तुम्ही जा वॅनिला हुडकायला, मी जरा मंजूला घेऊन दवाखान्यात जाते. हा भरत दादा, येशील माझ्या बरोबर? अगं मी तिला शोधाय बाहेर पडलोय, चल लवकर चल. जा जा जा, तुम्ही जा मोर. हा आम्ही जरा दरवाजा वगैरे लावून जातो. हा चल. हो हो, काळजी घ्या तेजू. हा हा, फाईंड वॅनिला, गावल ती. हो ना, हा जा जा, नीट जा रे, सांभाळून जा. चिनू सापडली का? नाही. चल इकडे ये बाबा. अरे बाबा, बाबा वॅनिला. तू काय करते इथे आणि तुला असं दमायला काय झालं? बाबा वॅनिला हरवली आहे बाबा, आपली वॅनिला हरवली आहे. अशी कशी हरवली? अरे तू शाळेत बघितली का नीट? दादा ती सकाळपासून शाळेत नाही, मला वाटलं तुमच्याकडे असेल, पण दुपार टळून गेली म्हणून मी तेजूला विचारायला आलो तर तिकडे बी नाही. अरे म्हणून शोध आहे बाहेर पडलोय. कुठे शोधू बाबा आता तिला, कुठे गेली असेल होती? तू एक काम कर, मी आता साहेबांना आहे ना स्टेशनला सोडून येतो, तुम्ही मला राम मंदिरापाशी भेटा आणि मग शोधू आपण कुठेतरी. हे चिनो तू काय करतोय इथं? जा घरी तू. नाही मी नाही घरी जाणार, मी पण वॅनिला शोधणार. तुम्ही मला राम मंदिरापाशी भेटा, बघू. चला मग बघू आपण. चल चल चल. ए चल चल तुझी, चल 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 चल. छान, बीपी नॉर्मल आहे, खाणं पिणं वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना? हां ते खायला सांगा तिला जरा. का खात नाही का? काय खाते ना डॉक्टर? खाते ना, या. हळू हळू हात दे. सावकाश सावकाश, पाय नीट ठेवा खाली. वय खाली बघ जरा. सरक सावकाश बस. तारखेप्रमाणे अजून 3 दिवस आहेत, पण लवकर डिलिव्हरी व्हायची शक्यता आहे. अरे देवा. आणि मावशी तिला दगदग करू देऊ नका. मी कायच काम सांगत नाही, हिला हीच माग पुढे करत असते. मदर तसं नाही मला म्हणायचंय, पण काळजी घ्या, आता वेळ आलेली आहे, कधी पण इथे यावं लागेल. चालेल. डॉक्टर ते सिझुरान नाही ना करणार तुम्ही? हां काय म्हणजे समजलं नाही मला. ते नाही का करतात, पोट फाडून बाळ बाहेर काढतात. ते नाही करायचं मला. सिझेरियन? नाही नाही, सिझेरियन किंवा ऑपरेशनची गरज पडणार नाही. हां ग्रोथ चांगली आहे, पाणी चांगलं आहे, पण काळजी घ्यावी लागेल. हां चल. ओके थँक्यू. हे बाहेर द्या, तुमच्या फाईलमध्ये ॲड करायला सांगा. वय दागदर काय म्हणली लक्षात आहे ना? आता दगदग करायची नाही फार. ओ मदर काय ते फादरच आहेत का ग? अग बाबा से तुझे ते हाक मार किती असली. ओ फादर. हा ओ फादर. हॅलो हॅलो. नीट नीट सांभाळून सांभाळून बाय सांभाळून. हा हा काय म्हणली डॉक्टरनी? डॉक्टर म्हणली समजा ठीक आहे, ऑल इज वेल. अरे वा. नाही म्हणली येळ जवळ आली आहे, तयार राहा. बर बर बर, आपली वॅनला काय सापडत नाही. काय म्हणता? तेजू भेटली होती मार्केटमध्ये, सांगत होती. वय भरत आला होता घरी, मला म्हणलं पण अजून गावली नाही वॅनिला. नाही नाही बरं, मी आता जातो वॅनिला हुडकायला. हा तुम्ही? बरं मी हिला घेऊन घरी जाते. का सोडू घोड्यावर? घोड्यावर काय म्हणता, येळ जवळ आली ना. काय पण बरं ठीक. फादर टेक केअर. तू टेक केअर. काय चाललंय तुझं, काय म्हणते तू बाबांना? नाही खरंच लई इंग्लिश झाडायला लागली तू. बाबा आले. बाबा लवकर या. किशोर यांना जरा पागेत नेऊन बाजरे. भारत कुठे? त्याला बाईनी बोलवलं म्हणून तो गेला.
बाबा कुठे गेली असेल हो वॅनिला? आपण झुलू तिला, ती कुठं बी असू दे, आपण हुडकू काढू. चला तुम्ही माझ्या सोबत बघू. Thank you.
सापडेल ती, तू काळजी करू नको. हा आता खूप अंधार झालाय, आपण घरला जाऊ. नाही, वॅनीला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी घरी नाही येणार. हे बघ तेजू बेटा, असं बोलायचं नसतं. हे बघ आता ह्या अंधारात कुठे शोधणार आपण? उद्या सकाळी शोधू म्हणतो ना मी, उद्या परत शोधू आपण. चल आता घरला जाऊ. मी नाही येणार, मी नाही येणार. तेजू माझा एक, हे बघ आपण उद्या सकाळच्याला परत शोधू. आता तुझ्याही आपल्या वाट्याकडे डोळे लावून बसली असेल. आणि उद्या सकाळी शोधू म्हणतो ना मी, सकाळी लवकर शोधायला जाऊ. हा आणि ती बॅनला असेल इथेच कुठेतरी, सापडणार आहे. पण ती अशी कशी गेली मला सोडून बाबा? जाताना तिला काहीच वाटलं नाही का हो? पोटात पिल्लंय तिच्या, किमान त्यांचा तरी विचार करावा ना तिने. का प्राण्यांना खरंच भावना नसतात? उगाच आपण समजतो की त्यांना काहीतरी वाटतं म्हणून. पण असं असतं तर तिने एवढा जीव लावलाच नसताना. बाबा मला काहीही समजत नाहीये. हे बघ बेटा, हे बघ आता खूप रात्र झाली आहे, आपण आता घरी जाऊ. उद्या सकाळी अख्खं माथेरान पालतो, आपण दोघं मिळून शोधू. हा चल आता आपण घरला जाऊ. ऐक माझं, चल. बाबा चिनू कुठे आहे? चिनू दमला होता, त्याला म्हणून एका दुकानात बसवले. तोही आपली वाट बघत असेल. चल आपण त्याला घेऊन पण घरी जाऊ. चल उठ, चल. ती सापडेल ना? शोधून आपण, मी सांगतो ना. चल चल उठ. काय गावली का वॅनीला? काय ग अग, रडू नकोस ग, असल कुठे तरी ती. आता आपल्याला कसा कंटाळा येतो की नाही, मग आपण बाहेर जातो की नाही, तसंच गेली असेल कुठे तरी ती. येईल उद्या मग घरी. उद्या पाडजेला आम्ही तेजून मी तिला शोधायला जाणार आहे. अशी अचानक गायब होते म्हणजे काय? तू काय बी वरी करू नकोस बघ, आपली वॅनीला लवकरच गावल. ताई अग एवढंच असतं माथेरान, त्यातनं न सापडायला ते काय मुंबई हाय नाही तर काय? अगं पण आजपर्यंत अशी कुठेच गेली नव्हती ग ती, आज कशी गेली? ते पण पोटात पिल्ल असताना. ये बघा तुम्ही आता असं रडू नका. पिठलं भाकरी केले, खाऊन घ्या. चला दोन घास खाऊन घ्या. चला मला नाही जेवायचं. अरे का ग? मला पण नाही जेवायचं. अरे काय नाही जेवायचं, नाही जेवायचं. तुम्ही जेवलं नाही म्हणजे का ती तुमच्या दारात येऊन उभी राहणार का ती बॅनला? दादा चुप, दोन दोन घास खाऊन घ्या, वाऱ्यांना बघू. चल चल. मदर, मदर उठ ग. काय झालं ग म्हणजे? अगं बाई कळा येत आहे, पोट दुखत आहे माझं. धीर धर ग, जरा धीर धर ग पोरी. म्हणजे तेजू जरा
जरा दिवा लाव ग उठ ना अग उठ की लवकर जरा धीर धर चेनू उठ रे ताईल होईल समद व्यवस्थित होईल रामाचं नाव घे आहे आहे मी चिनू चिनू उठ रे बाबा चिनू खूप दुखतंय हो बाय जरा धीर धर ग जरा धीर धर लवकर ये समद ठीक होईल हा बाय धीर धर धीर धर ताई अग सहन कर ग थोडस बाबा होईल समद व्यवस्थित काय झालं काय झालं सुनी अव हिला कळा सुरू झाले दवाखान्यात जायचंय जरा रिक्षा मिळते का बघा बर मी आलो सदाची रिक्षा घेऊन येतो तू एक काम कर मंजुला घेऊन बाहेर हा मी आलो रिक्षा घेऊन लगेच येतो लगेच येतो बाय लवकर या फादर वय ग समद व्यवस्थित होईल जरा धीर धर ग अग बाय कळा सोसले ना की आईपणाचं पुण्य लागतं नाही सर होते होईल समद ठीक होईल रिक्षा घेऊन आले चल चल तेजू धर ग काहीतरी कर ग उठ उठ म्हणजे उठ ये 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 बस पाय खाली घे ये हळू सांभाळ स्वतःला हळू तू धर ग उठ हो हा शाल घे ग जरा घे चल अग हळू हळू सांभाळून धरले मी तेजू तेजू पकड हा तिला तेजू हा तिची चप्पल दे ग मी पकड तिला हळू हळू अगं दवाखान्यात चाललं आता दे चप्पल इकडे झालं अगं नीट घाल आता पोहोचू आता दवाखान्यात जातोय ना हळू चढ हा तेजू तू काळजी करू नकोस हा मी तिथं थांबल बाबा येतील माघारी मी येतो माघारी नको नको काळजी करू नका चिनूकडे लक्ष दे बरं निघायचं बाय 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 सांभाळ अगं हो आता जातो ना आपण हा सांभाळ जरा सांभाळ आता काय झालं ग तुला चिनू व्हॅनिला व्हॅनिलाचं काय तिला सुद्धा पिल्लं देताना मंजुताई सारखाच त्रास होईल करे काय माहित ग मंजुताई बरोबर तरी आई आहे रे व्हॅनिलाची आई कुठे असेल पिल्लं देताना व्हॅनिलाला तिची आई आठवेल का तेव्हा तिच्या बरोबर कोण असेल रे तिच्या पाठीवरून हात फिरवायला तिला धीर द्यायला तायडे तू रडू नकोस मला काय वाटत मंजुताई कशी आपल्याकडे आली तशीच व्हॅनिला पण तिच्या आईकडे पिल्ल घालायला गेली असेल अरे पण तिची आई कुठे आहे हे आपल्याला कसं माहीत असणार पण तिला तर माहीत असेल ना चल आपण आत्ता जाऊया का तिला शोधायला नाही नको आईने सांगितलंय ना घरी थांबायला आणि अजून रात्र आहे की नाही चिनू तू एक काम कर तू जा झोपायला नाही तर शाळेत झोप येईल की नाही मी अभ्यास करत बसते बर जा झोप
बस बस काय झालं बाबा? काय भी नाही, तिकडे गेल्यावर मंजूच्या काळा कमी झाल्या, पण डॉक्टरनी ठेवून घेतलं तिला आजच्याला. म्हणजे आज बाळ होणार ना? हो होईल असं म्हणतात ते. मी चहा करतो, तू घेशील? तुम्ही बसा, मी करते. तसंही चिनूला उठवायची वेळ झाली आहे, मी करते. चिनूला शाळेत सोडलं ना की आपण वॅनिलाला शोधायला जाऊ. बाबा आपण मशिदीत नाही शोधलो. ए मी मशिदीत बघतो, लगेच येतो. चिनू तू नको बघूस, खाली ये. बाबा त्याला सांगा मी आणि बाबा बघतो तिकडे, तू शाळेत जा, तुला उशीर होतोय. बाबा तू? मी नाही जाणार शाळेत, मला पण मॅनिलाला शोधायचंय. चिनू तू शाळेत जा, तुझी बाई वर्डन कळलं? जा मी आणि तेजू शोधतो तिला. ये ग बाबू. हा का भाई? क्या रे बाबू? हाँ काय झालं, काय शोधताय? काय नाही, वॅनिला हरवली. इच्छा शाळेतली मैत्रीण. वॅनिला माहिती आहे, अख्ख्या गावाला माहिती आहे. काय ग तेजू कवा हरवली? कालपासून चाचा. काल संध्याकाळच्या लय शोधली, कुठं बी गावली नाही, म्हणून आता सकाळपासून शोधतोय. राजच्याला मंजूला हॉस्पिटलात ऍडमिट बी केले. अरे बाबू मला सांगायचं ना, म्या बी आलो असतो. बर मी आता नमाडला जातोय. तुम्ही रेल्वे स्टेशनला बघितलं का? नाही 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 चाचा, नाही शोधली. तिकडे जा त्या स्टेशन मास्टरला विचारा, उसे मालूम होगा. हा स्टेशन मास्टर, स्टेशन मास्टरला विचार तुम्ही. तेजू स्टेशन असं नाही, असं रडू नको आणि असा वाईट विचार पण नको. चल आपण आपण तिकडे स्टेशनला शोधू. चलता हूँ. हा हा बाद में मिलना. हा बाय. उशीर झालाय, निघायला पाहिजे आपण. मास्टर साहेब, मास्टर साहेब मला ड्युटीला जायचं. नाही एक मिनिट फक्त, आमच्या वॅनिलाला कुठं पाहिलंय का? म्हणजे वॅनिला आमची पाहिली कुठं तुम्ही? वॅनिला? हा म्हणजे काय वॅनिला? वॅनिला म्हणजे वॅनिला, वॅनिला कुत्री. कुत्री? अरे कुत्रीला कुत्री म्हणा ना, वॅनिला काय वॅनिला? कुठल्या जातीची होती तुमची वॅनिला? होती नाही आहे, स्ट्रे डॉग म्हणा, म्हणजे गावठी. हे बघ बेटा, स्ट्रे डॉग म्हणजे गावठी नाही, स्ट्रे डॉग म्हणजे प्रॉपर रस्त्यावरची बेवारशी कुत्री. ज्यांना कुणी लाथा घालतं मग ते कुई 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 काय काय करत पळत सुटतात ना, ती रात्रभर उच्छाद मांडलेला असतो. तुला सांगतो 10 मिनिटं सलग झोप लागली ना तर शपथ. असं वाटतं ना अशा बेवारशी कुत्र्यांना ना विष घालून ना. तुमची कटकट बंद करा आणि कालपासून गाडी खाली कुठली कुत्री आली आहे की नाही एवढं फक्त सांगा. अरे हिला सोडायला सांग बाबू. बेटा बेटा तेजू बेटा तेजू बेटा सोड ना काकांना, सोड. तुला सांगते नाही सोडणार. उत्तर द्या, मी जे विचारले त्याचं उत्तर द्या मला. मास्टर मास्टर साहेब ती नाही सोडणार म्हणजे नाही सोडणार. अरे पण सांगा तुम्ही तर सोडेल. बरं सांगतो सगळं. काल संध्याकाळी एक कुत्र गाडी खाली आलं होतं असं मोटरमन म्हणाला. आपण तो ताकद ती होती हे नाही माहित मला. नाव काय? वॅनिला. तेजू. हे बघ तेजू बेटा, ते रस्त्यावरचं कुत्र होतं का कुठल्या जातीचं होतं हे खरंच माहित नाही मला. चप्पत. पण ते नक्की कुठे झालं, म्हणजे जागा कोणती? ते हा 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 अमन लॉजच्या आधी. मास्टर साहेब मला माफ करा, कारण ती माझी मुलगी आहे ना, रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यांवर खूप प्रेम करते. अरे कुत्रा नाही वॅनिला, म्हण वॅनिला. किती छान नाव ठेवलं तिनं, वॅनिला. लक्षात ठेवा तुम्ही. भाऊ भाऊ आलो रे.
असा असा वाईट विचार नाही करायचा. आता ते स्टेशनचं मास्तर काहीतरी सांगत होतं. ती इथे आपली व्हॅनलाच असेल कशावर. तू तू खाली ये, तू खाली ये. हो व्हॅनला कुठे गेली बाबा? आपण शोधू ना तिला, तीच सांगतोय मी. तू खाली ये बरे, आपण शोधायला जाऊ. आपली व्हॅनला ती नाही इथं. बाबा बाबा आपल्या वॅनलाचं रक्त नाहीच ते. हा आपली वॅनला आपण आपण शोधू ना. हा चल, हे हे रक्तपुस हे दुसरं कोणाच तरी. हा आपल्या वॅनलाचं नाही ते. वॅनिला उठ उठ, चल उठ, आपण शोधू. चल चल. तेजू तू चूक घर जा, मी हॉस्पिटलला जाऊन येतो. काळजी नको करू, आपण शोधतो वॅनिला. म्हणजे बाबा आले. आम्ही सगळे मिळून तिच्या बरोबर खेळणार होतो.
पण आता बहुते काय झालं बा आई अग वॅनिला आई तेजू अग काय तेजू कुठं धावतीस अग तेजू आणि आज सापडली आहे कदाचित गाडीने ठोकर मारली आहे तिला हां हां बिटिया देखता हूं किसकी आहे कुत्ती वॅनिला वॅनिला नाम है ये मेरी वॅनिला है ये हमारी वॅनिला है देखता हूं इसकी शायद कमर की हड्डी टूटी है और गर्दन पे भी चोट लगी है तो चेक कीजिए ना पक्का बताइए ना क्या हुआ है हां डॉक्टर साहब वो औषध का जो खर्चा है ना वो हम करेगा हमारी बहनी है ना हाँ, तुम चिंता ना करो वो मेरी परेशानी नहीं है ऐसी हालत में इसका एक्सरे नहीं करवा सकते हाँ? मैं सलाइन चालू कर देता हूँ हाँ? अब्दुल सलाइन देना पड़ेगा और ये खून हाँ? साफ कर देना डॉक्टर चाचा हाँ? मेरी बहनी बचेगी ना देखो बेटी कोशिश करना अपने हाथ में है बाकी सब अल्लाह मालिक और वैसे भी फिलहाल मैं कुछ कह नहीं सकता क्योंकि खून ज्यादा बह गया है नगर रुस ग हे बघ डॉक्टरच्या चहाय ना अगं विश्वास हाय माझा त्यांच्यावर ते बरं करतील तिला हां क्या बात है भाभी जान अगर ऐसा भरोसा हो ना तो अल्लाह मुर्दों में भी जान डाल दे डॉक्टर चाचा इसे ना फिर से चेक कीजिए इसे बच्चे होने वाले थे हाँ। क्या बात कर रही हो नहीं बिटिया ऐसी तो कुछ बात नहीं है इसके पेट में तो कुछ भी नहीं है नहीं 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 फिर से चेक कीजिए ना आप अरे मैं वही देख रहा हूँ शायद इसके बच्चे गिर गए हो आई आई ये एक्सीडेंट से पहले डिलीवरी हो गई हो लेकिन बेटी डिलीवरी हो गई हो तो बच्चों के जिंदा रहने की गुंजाइश बहुत ही कम है हमें लगता है कि एक्सीडेंट होके 12 या 15 घंटे गुजर गए होंगे और इतनी देर तक अगर बच्चों को दूध नहीं मिला तो वो जिंदा नहीं रह सकते नगर आपली वॅनिला आपल्याला गावली आहे ना आता काय पण करून आपण वॅनिला वाचवूया नगर अडूस तू डॉक्टर वाचल ना आमची वॅनिला आप चिंता मत कीजिए डॉक्टर म्हणलेत ना वाचल म्हणून चल जा हात पाय धुवून घे हा हो
मग मंजीकडे जाऊ तिची बाळ बघायला. आणि 10वीच्या परीक्षेत 72% मिळवून तेजू तालुक्यात पहिली आली. व्हॅनिला सुद्धा बरी झाली. आता ही व्हॅनिला आपल्या स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट बरोबर बाबू पवारच्या कुटुंबाचाच भाग झाली आहे. तर अशी ही तेजू आणि व्हॅनिलाची गोष्ट. तुम्हाला जर ही आवडली असेल आणि घरी जाता जाता तुम्हाला एखादी व्हॅनिला सापडली तर तिला तुमच्या घरी न्या. तीही तुम्हाला तेवढाच जीव लावेल.